महत्त्वाचं कारण होतं की आम्ही आता सरकारमध्ये येऊ शकतो एकट्याच्या बळावर हा विश्वास बीजेपीला वाटत होता, म्हणून युती तोडणं हे त्याचं प्रमुख कारण होत. पूर्वी 117 25 वर्ष 117 जागांवर बीजेपी लढत होत आणि 171 जागांवर शिवसेना लढत होत आणि मधल्या कालखंडात बीजेपीचं सरकार दिल्लीमध्ये आलं होतं. एक वातावरण बीजेपीचं संपूर्ण देशभरामध्ये होतं, महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्यामुळे स्वाभाविकता भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की जर वातावरण आपलं आहे तर आपल्याला अधिकच्या जागा मिळायला पाहिजे. परंतु शिवसेनेच्या मध्ये अधिकच्या जागा मिळण्याच्या संदर्भामध्ये ते मागे पुढे झालं आणि त्याचं ते कारण असू शकेल. पण हे महत्वाचं कारण होतं की आम्ही आता सरकारमध्ये येऊ शकतो एकट्याच्या बळावर हा विश्वास बीजेपीला वाटत होता, म्हणूनही युती तोडणं हे त्याचं प्रमुख कारण होतं. एकनाथ खडसेंनी युती तुटल्याचं जाहीर केलं होतं आणि ती जाहीर करण्याची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर टाकली होती हे खरं आहे. पण 2014 ते 2022 पर्यंत खडसे साहेबांना हे सांगायला काय झालं होतं की ही युती भाजपने तोडली होती, इतक्या दिवसात त्यांनी का नाही बोलले काही? आता भाजपपासून वेगळे गेले म्हणून ते अशा प्रकारचे जुनी गोष्टी काढायला बोलतात आहे. आता 2014 आणि 2023-24 हा खूप मोठा फरक आहे. ज्यांच्यासोबत युतीची चर्चा फिसकटली त्यांचा पक्ष वेगळा झालेला आहे, आमची शिवसेना ही वेगळी आहे आणि आमची जी शिवसेना आहे ही शिवसेना आणि भाजप महायुती ही भक्कम आहे. त्यांच्या म्हणण्यावर किती विश्वास ठेवावा हा एक मोठा प्रश्नच आहे. ते आमच्यामध्ये होते, आमच्यातून बाहेर गेलेत आणि आज ते वाटेल तसे बोलत आहेत. खरं म्हणजे मी या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. 2014 मध्ये ज्यावेळेला जागेचं वाटप सुरू होतं त्यावेळेला उद्धवजींनी हट्ट धरला की आम्ही 151 जागा लढू. खरं त्यांची तशी परिस्थिती नव्हती 151 जागा लढण्यासारखी. आम्ही त्यांना सांगितलं शेवटी एका जागेवर कॉम्प्रोमाइज आम्ही त्यांना करा म्हणतो. त्यांनी एका जागेवर सुद्धा कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून नाईलाजाने ही युती त्यावेळी तुटली. आणि निवडणुका झाल्यानंतर आपण बघितलं असेल 123 आमदार आमचे निवडून झालेत आणि त्यांचे काही 161 आमदार निवडून झालेत. म्हणजे आमच्या निम्मे सुद्धा म्हणजे 50% सुद्धा त्यांचे आमदार त्या ठिकाणी निवडून झालेले नाही. म्हणजे त्यांची परिस्थिती नसताना या ठिकाणी आम्हाला त्या जागा द्या, आम्ही एवढ्याच जागा लढू असा आग्रह त्यांनी त्यावेळी धरला आणि म्हणून खऱ्या अर्थाने युती तुटली.